काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचं महाविकास आघाडीचे नेते यवतमाळमध्ये आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते या संदर्भात सध्या आता माझ्यासोबत बोलण्यासाठी आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आपण यवतमाळमध्ये एकत्र येऊन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते काय सांगाल तुम्ही हेच नाही आज आम्ही इथे रस्त्यावर नाही पूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी केंद्र शासनाचा मोदी साहेबाचा निषेध करत आहे त्याचं कारण आहे या की याच्यामुळे ही जी कृती जी आहे जाणूबुजून केलेली कृती आहे आणि मोदी साहेब स्वतः भयभीत झालेले आहेत त्यांना असं वाटतं की हे बोलणारे लोक जर बाहेर राहिले म्हणून त्याच्या माणसाला ती तुमच्या सी बी आय असो ई डी असो किंवा कोणत्याही पद्धतीनं जसं राहुलजी त्यांची मेंबरशिपच खतम करून टाकली हे केंद्र शासनाचे मोदी साहेबाला भयभीत झालेले आहे आणि त्या भयभीत झाल्यामुळे हे प्रकार प्रगात आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत देशामध्ये बी जे पीचं सरकार राहणार नाही अशा प्रकारचा सर्वांचा निर्णय झाला आहे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आपण बघतो की राहुल गांधी यांची खासदारकी केल्यानंतर प्रथमच यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरलेले या अजून माझ्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि नेते खाज्या बेग राहुल गांधीची खासदारकी रद्द करून हुकुमशाही पद्धतीनं कारभार चालल्याची टीका होत आहे काय सांगाल तुम्ही ही जी घटना घडलेली आहे ही घटना लोकशाहीला अनुसरून नाही ही हुकुमशाही पद्धतीने अवलंबलेली घटना जरी असली तरी याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की रद्ध ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे कोणाची खासदारकी रद्द होणे किंवा अजून काही विषय न्यायालयाने जे आपला निर्णय देणे असो हा विषय जरी एक घटनेचा भाग असला ते घटनेच्या संविधानाच्यानुसार जरी असलं तरी ही घटना जी घडलेली आहे ती खऱ्या अर्थानं लोकशाहीला काळीबा फासणारी आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि याचा निषेध सर्व स्तरावरून माझ्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनार आहे आपण त्यांच्याकडून जाणून कधीकाळी शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती आणि त्यावेळेस तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंना बोलून विचारणा केली होती त्यावेळेस कुठेतरी काँग्रेसनं काँग्रेसनं शिवसेनेला जीवनदान दिलं होतं आणि विरोधक वाचवण्याचा प्रयत्न वाचवण्याचा प्रयत्न केला होता काय सांगाल तुम्ही तुम्हाला आज भाजप जवळची वाटते की काँग्रेस ज्या पद्धतीनं वंदनीय शिवसेना प्रमुखांना बोलावून इंदिराजी गांधी पंतप्रधान यांनी बोलावलं होतं आणि बंदीच्या संदर्भात विषय मांडला होता आणि त्यांना ते स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी बंदी आणली नाही हे एक मोठं धोरण उदाहरण विरोधकांना न संपवण्याचं जे काँग्रेस पक्षाच्याही ज्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी त्यांनी अवलंबलं होतं परंतु आता देशामध्ये पक्ष अनेक पक्षाला संपवण्याची भाषा राष्ट्र आपल्या भारतीय जनता पक्षाकडून सतत्यानं होत आहे आणि केंद्र सरकारकडून ईडी यंत्रणा असेल निवडणूक आयोग असेल सर्व यंत्रणांचा वापर करून विरो विरोधकांना संपवण्याचा जो घाट घातलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता आणि आज सन्माननीय क युवा काँग्रेसचे नेतृत्व राहुलजी गांधी यांची लोकसभेतली खासदारकी रद्द केली त्याचा त्रिवार निषेध करण्यासाठी आम्ही महागाडी आणि वंचित आघाडीच्या वतीने इथे एकत्र आलो त्या त्रिवार आम्ही निषेध नोंदवतो आणि पुढेसुद्धा रस्त्यावर तीव्र आंदोलन आम्ही करू शिवसेना पाठीशी राहील पक्ष उद्धवजी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि महागाडी सोबत राहील एवढं निश्चित सांगतो देशाच्या राजकारणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी ही लोकशाहीची दोन चाके ही दोन चाकं चालली तर देशाची लोकशाही जिवंत राहील असं अनुभवी लोक सांगतायत मात्र सध्या सत्ताधारी पक्षाकडून कुठेतरी विरोधी पक्ष संपवण्याचा घाट रचला जातोय का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका